नमस्कार पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, जर कधी आपल्याला जर कधी विचारलं की तुमच्या प्राथमिक गरजा कोणत्या, तर आपल्या तोंडातून आपसुक बाहेर पडतं अन्न, वस्त्र आणि निवारा. मग आता या ज्या प्राथमिक गरजा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गरज जर कधी आता आपण बघितली तर ती आहे अन्न. बरोबर आहे, अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही. त्यानंतर आहे वस्त्र, ते आपण परिधान करतो. आणि आहे निवारा, आपण त्याच्यामध्ये जे राहतो, घरामध्ये जे राहतो तो आहे आपला निवारा. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कधी आपण सर्वात जास्त खर्च करत असू तर तो आपल्या कपड्यांवरती करतो, म्हणजे वस्त्रावरती करतो. तर मग आता वस्त्र कसे असतात आपले, की आपण कोणत्याही कार्यक्रमाला गेलो तर नवीन वस्त्र विकत घेतो. कोणत्याही गावाला जायचं असेल आपल्याला तर आपण नवीन वस्त्र वापरतो. मग आता हे वस्त्र मग आता अनेक प्रकारची वस्त्र आपल्याला बाजारामध्ये बघायला भेटतात. तसेच आपण विविध वातावरणानुसार विविध प्रकारची वेगवेगळी वस्त्र परिधान करत असतो. तसेच आपण आपल्या संस्कृतीनुसार वेगवेगळे वस्त्र परिधान करत असतो. तसेच परंपरेनुसार वेगवेगळे वस्त्र परिधान करत असतो. तर मग आता आपण आपल्या या पाठामध्ये हेच बघणार आहोत की वस्त्र कोणकोणत्या प्रकारची आहेत, त्यानंतर वस्त्र तयार करताना कोणकोणते त्यांना कच्चे घटक लागतात, तसेच वस्त्र कोठे तयार होतात, ही सर्व माहिती आपण आपल्या आज या वस्त्र घटकातून बघणार आहोत.